बारामतीत रेशीम कोष खरेदी केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली. या कार्यक्रमात गांधी टोपी घालून सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी आपल्या खास शैलीत खुलासा केला. कोशांपासून तयार होणाऱ्या रेशीम कापडापासून ही टोपी तयार केली आहे हे लोकांना समजावं म्हणून मी आणि आमदार दत्तात्रय भरणे यांना आयोजकांनी ही टोपी घातली आहे असं त्यांनी आपल्या खास शैलीत सांगितलं. पाहूया ही सविस्तर बातमी. बारामती बाजार समितीच्या माध्यमातून रेशीम कोष खरेदी केंद्राचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे दोन्ही नेते गांधी टोपी घालून कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे आपलं भाषण संपल्यानंतर अजित पवार यांनी आपण गांधी टोपी का घातली याचा खुलासा केला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सिल्कची टोपी आहे, ते कोष आहे, कोशापासून जो धागा तयार होतो त्या धाग्यापासून जे कापड तयार होतं त्याची ती टोपी आहे. त्यांनी एक मला सगळ्या बारामतीकरांच्या म्हणून मला घातली आणि सगळ्या इंदापूरकरांच्या वतीनं त्या दत्तामा मला घातली. ती फक्त अशा प्रकारच्या टोप्या देखील होतात, कापड देखील होतं, त्याचे धब्बे शर्ट वगैरे सगळ्या साड्या देखील उत्तम होतात. ही माहिती घेण्याच्या करता बारामतीतल्या जोशी समाजाचे लोक भविष्य सांगण्याच्या निमित्तानं अनेक ठिकाणी फिरत असतात. परवा आपल्याला कोल्हापूरमध्ये हे लोक भेटले, ते भविष्य सांगून सर्वांना खुश ठेवतात आणि पैसेही कमावतात. त्यांच्याकडील नंदी बैलही त्यांच्या सूचनांनुसार मान हलवतो, त्यामुळे त्यांचं सगळंच बरं चालतं असं सांगत अजितदादांनी कोटी केली. आपल्या बारामतीचे वाईकर पण मंडळी तिथं होती, नंदीबैल घेऊन ते बरोबर कुणाला काय खुश करायचं त्यांच्या बरोबर काहीतरी मेक आहे. एखादं होय म्हणायचं असेल तिथे बरोबर नंदीबैलाला ते होय म्हणायला होतात असं असं आणि नाहीला असं असं. त्याच्यावर त्या समोरच्या माणसाला बरं वाटण्याकरता ह्याचं चांगलं होईल का तर होय, ह्याला ह्याच्या वाईटावर कुणी नाही ना नाही नाही ते बरोबर. इतके पैसे ते आपल्या वाईकर मंडळी मिळवत आहेत ती पण मला भेटली होती. ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ देतो, त्याचा व्यवसाय त्यांचा व्यवसाय आणि त्यांनी एक स्वतःचं वेगळं स्थान महाबळेश्वरला पण आपले बारामतीकर सारखे हात बघायला असतातच सगळ्यांना, पार सगळ्याला चढू चढू ठेवतात. आणि ते बोलता बोलता मला धनंजय महाडिक खासदार सांगत होते, म्हणले अजित पवार त्या समोरच्या माणसाला एखादी गोष्ट अशी सांगतात की माणूस थबकतोच, ह्याला ह्याला कसं काय कळलं, काहीतरी कुणाचं तरी असतंच ना, तर त्याच्यामुळे लगेच थांबून ते हात दाखवत आहे.